भारतरत्न कधी मिळेल याची आम्ही वाट पाहतोय, पण सरकार त्यांचा सन्मान करत नाही असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. तसंच भाजपसाठी सावरकर हे निवडणुकीचा विषय आहेत. मोदी नाशिकमध्ये आले पण सावरकरांना अभिवादन करण्यासाठी गेले नाहीत असा दावाही त्यांनी केलाय. सरकार सावरकरांना भारतरत्न देण्यापासून पळ काढत आहे असा आरोपही त्यांनी केलाय. कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न मिळाल्याचा आनंद आहे, त्याचा भाजपला बिहारमध्ये फायदा होईल असंही राऊत म्हणत आहेत. कर्पूरी ठाकूर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत, त्यांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे. निवडणुका असल्यामुळे बिहारच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे भाजपसाठी. भाजपचं प्रत्येक पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडतं, पण त्यानिमित्तानं का होईना या देशातल्या चळवळीतल्या प्रमुख लोकांना लोकांचा सन्मान होतो आहे. मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जात आहे हा जर आमचा प्रश्न असेल तर तो तसाच आहे ना. ज्याप्रमाणे तुम्ही रामाचं राजकारण करताय तसं मी वीर सावरकरांचंही करताय. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी कायम आहे, आणि भारतीय जनता पक्ष या मागणीपासून का पळ काढत आहे हे त्यांनी एकदा लोकांसमोरून स्पष्टपणे सांगायला हवं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.